कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती ही कालच्यापेक्षा थोडीशी दिलासा मिळण्याजोगी आहे असं चित्र दिसतंय. आताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. पावसाचं प्रमाण थोडंसं काल रात्रीपासून घटलेलं आहे, परंतु आपण जर का बघितलं तर कोयनेमधून अजूनही विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळं अलमट्टीतून विसर्ग सुरू असला तरी कोयनेमधला विसर्ग आणि अलमट्टीतला विसर्ग यातील फरकामुळं अजूनही पाणी शिरो तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरते असं चित्र आता आहे. आज सकाळपासून 53 बोटी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत. याच्यानंतर काल दिवसभरामध्ये 204 गावांमधून 11,432 कुटुंबांना आणि त्यांच्या या कुटुंबातील 51,000 जणांना तब्बल जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. 18 गावं पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्यातली पाण्यानं वेढली गेलेली आहेत. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील 9 गावांचा समावेश आहे, हातकणंगले तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे आणि गगनगावडा तालुक्यातील 1 गावाचा समावेश आहे, तर करवीर तालुक्यातील 3 गावांचा समावेश आहे. आज दिवसभरामध्ये नौदल, आर्वी या सगळ्यांचं लक्ष हे 18 गावांच्यावर केंद्रित करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अमन मित्तल यांनी दिलेली आहे. आणि 10 NDRFच्या बोटी आज दाखल झालेल्या आहेत, 2 नेव्हीच्या बोटी दाखल झालेल्या आहेत, एकूण 13 नेव्हीच्या बोटी आता येणार आहेत. 2 हेलिकॉप्टर ऑलरेडी आलेले आहेत गोवा आणि मुंबईहून, आणखी 3 हेलिकॉप्टर या ठिकाणी येणार आहेत. आणि या सगळ्या हेलिकॉप्टरच्या आणि बोटींच्या माध्यमातून या ठिकाणी 18 गावांमधील आणखी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. आणि या पुढच्या काळामध्ये रस्ते दुभंगलेले असो, त्याची दुरुस्ती असो, घरांची पडझड असो, शेतीचं नुकसान असो, पिकांचं नुकसान असो, या सगळ्याचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद CO यांच्या वतीनं वेगवेगळी पथकं तयार करण्याचं काम आता सुरू करण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट लसीर अत्तार यांच्यासह समीर देशपांडे, लोकमत ऑनलाईन.